आणि महाराष्ट्रातलं लोडशेडिंग कमी करण्यासाठी गुजरातमधून वीज मागवणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. गुजरातमधल्या एका कंपनीकडून 760 मेगावॅट वीज घ्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती दिली आहे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी. यावर्षी अनपेक्षितपणे मागच्या वर्षीपेक्षा जे विजेची मागणी आहे ती जवळपास 8-10% वाढलेली आहे आणि देशामध्ये कोळशाचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. तरी देखील महावितरण प्रयत्न करत आहे की लोड शेडिंग हे होऊ नये. आम्ही काल परवा अत्यंत इमर्जन्सी याच्यामध्ये कॅबिनेट घेऊन एक गुजरातमधली कंपनी आहे त्यांच्याबरोबर देखील आणखीन वीज त्यांच्याकडून 760 मेगावॉट घेण्याचं देखील कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे आणि येनं तेनं प्रकारे आम्ही त्या ठिकाणी लोड शेडिंग शक्यतो होणार नाही किंवा जरी आत्ता थोडंफार झालं असेल तरी ते लगेच कसं करटेल करता येईल याचे देखील प्रयत्न महावितरण अत्यंत कसोशीने करत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.